आज आपण गाजराची बर्फी बनवणार आहे, त्यासाठी लागणारं साहित्य तर गाजर घेतलेत, किसून घेतले, साखर घेतली आहे, दुधाची साय घेतली आहे आणि मिल्क पावडर घेतली आहे अर्धी वाटी, इलायची पूड आणि बदाम आणि काजू आणि साजूक तूप. चला आपण प्रथम आपण कढईमध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप घालायचं. तूप आपलं हे झालं की गाजराचा किस टाकून घ्यायचं आहे. हा 1/2 किलो आहे. 3 ते 5 मिनटं छानपैकी असा परतून घ्यायचा आहे तुपामध्ये. आपण घेऊया. आपले 4 ते 5 मिनटं झाले आणि गाजर असं सॉफ्ट झालं आहे. आता आपण त्यामध्ये दुधाची साय घालूया. साय घालूया. आता साखर घालूया. हवा असेल तर खवासुद्धा घालू शकता ह्यामध्ये. छानपैकी दुधाची साय आणि साखर आपण छान मिक्स करून घेणार आहोत. त्याच्यात त्याला पाणी सुटेल. घट्ट होसोपर्यंत हलवून घेऊया. मस्त आपली साय आणि साखर विरघळायला लागली आणि त्याचं पाणी व्हायला लागलंय तर आपण हे छान घट्ट होसोपर्यंत मिश्रण हलवून घेऊया. अशा प्रकारे आपलं पाणी सुटलंय बघा साखरेचं आणि घट्ट व्हायला लागलंय मिश्रण. अजून थोडंसं आपण हे घट्ट होऊन देऊया. मिश्रण आता थोडं घट्ट व्हायला लागलंय. आता आपण मिल्क पावडर टाकणार आहोत आणि ही पण छान मिक्स करून घ्यायची आहे. असे ड्रायफ्रूट घालूया. थोडीशी इलायची पूड घालायची तुमच्या आवडीनुसार. हे मिश्रण पूर्णपणे घट्ट होसोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे. आता 2 ते 3 मिनटात हे आपलं तयार होईल तर आपण हे एकसारखं करून घेऊया हलवून. हे बघा छानसं घट्ट व्हायला लागलंय. अजून आपण 1 मिनटं हलवून घेऊया मग आपलं तयार होईल. हे बघा कढई सोडायला लागलंय ते म्हणजे झालंय. तर आपण हे ताटात पसरून घेऊया. तर आपण काढून घेऊया. पेपर ठेवलात तरी चालेल, नाही ठेवलात तरी चालेल, ताटाला तूप लावून घेतलं तुम्ही तरी चालेल. आपण हे असं पसरून घेऊया. असं आपण चौकोनी शेप द्यायला येतोय का तो पाहूया जरा असं. आणि हे एकसारखं करून घेऊ. आपण बर्फीला सजून घेऊया. ड्रायफ्रूट थोडेसे प्रेस करून घेऊ त्या बर्फीला. आता हे आपण बाहेरच 1/2 तास सेट करण्यासाठी ठेवणार आहोत. मी सेट व्हायला 1/2 ते 1/2 तास लागतो. तर आता ही छान सेट झाली आहे. आपल्याला जसे आवडेल त्याप्रमाणे पीस करून घ्यायचे. मी अशी काढून घेऊ शकतो. हे बघा किती सुंदर झालेली आहे. आपली गाजर बर्फी तयार झालेली आहे आणि ही बर्फी चवीलाही खूप सुंदर लागते. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू.